दादा काय नेमकी मागणी आहे, विशेष अधिवेशन बोलवलं जात नाहीये, तुमची मागणी काय? नाही बघा, मागणी फक्त आमदारांची असं नाही, नाही तर खासदारांची अशी नाही, मागणी सामान्य लोकांची सुद्धा आहे की या विषयावर म्हणजे आरक्षणावर कुठला तरी तोडगा लवकरात लवकर निघाला पाहिजे. जरांगे पाटलांची तब्येत जी आज कुठेतरी खालावली आहे, त्या गोष्टीकडे लक्ष देता त्यांचं उपोषण कुठेतरी मागे घ्यावं, पण ते मागे घेत असताना काहीतरी तोडगा काढून मागे निघावं अशा सगळ्यांची अपेक्षा आहे. त्याच्याचबरोबर आमच्या सगळ्यांचं मत आहे की आज जी काही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये त्या विषयावर आरक्षणावर बोलण्याची संधी प्रत्येक आमदाराला मिळावी आणि त्यासाठी विशेष अधिवेशन घेणं पण महत्वाचं आहे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. सर, अनेक आमच्या सरकार तुमच्या ज्या मागण्या आहेत त्याला दुर्लक्ष करत आहे, तुमच्या ज्या काही मागण्या त्याला काही उत्तर दिलं जात नाही. नाही बघा, काल सगळ्या पक्षातले नेते बसले, चर्चा केली, त्यामुळे सगळ्यांचं मत हेच आहे की आरक्षण हे मिळालं पाहिजे आणि आरक्षण मिळत असताना कुठेतरी शांतता पण राहणं फार महत्वाचं आहे. मग अशा परिस्थितीमध्ये काल सगळे नेते बसलेत, पण त्या चर्चेमध्ये स्पेशल अधिवेशनचा जो मुद्दा आहे तो कुठेतरी राहिला असं आमच्या सगळ्यांचं मत आहे आणि त्याच्यावर आज मार्ग काढण्याची जरूरत आहे. आज स्पेशल अधिवेशन जर 3-4 दिवसाचं घेतलं गेलं तर मला असं वाटतं त्याच्यावर नक्कीच आम्हाला सगळ्यांना बोलण्याची संधी मिळेल. पण आरक्षण हे मिळालं पाहिजे, मिळण्यासाठी प्रयत्न सगळ्यांनी केलं पाहिजे आणि जरांगे पाटलांच्या आरोग्याची काळजी सगळ्यांनीच घेतली पाहिजे असं आमचं मत आहे. सर्वपक्षीय बैठकीनंतर जेवढे काही आंदोलन दरम्यान गुन्हे दाखल केले गेले आहेत ते मागे घ्यावे ही प्रमुख मागणी आता जरांगे पाटील करतात, तुम्ही कसं बघता? नाही, पण ती आधी पण मागणी होती ना, जेव्हा 30 दिवस तुम्ही म्हणजे 30+ जरांगे पाटलांनी 10 जास्त दिले होते, तर 40 दिवस जेव्हा सरकारला दिले गेले होते, एक तर आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी दिले गेले होते आणि जरांगे पाटलांनी दिवस सांगितले नव्हते, CM साहेबच म्हणले होते 30 दिवसात देतो, पण तुम्ही 3 महिने म्हणायला पाहिजे होतो, 4 महिने म्हणायला पाहिजे होतो, पण तेव्हा तुम्ही दिवसात बोलता आणि नंतर म्हणता आता वेळ लागतो, हे कुठेतरी दिशाभूल केल्यासारखं वाटते. पण ठीक आहे, राजकारणात आपल्याला जायचं नाही. आता त्याच्यात तुम्ही हाही मुद्दा घेतला होता की ज्या ज्या मुलांवर युवांवर तिथं तिथं गुन्हे दाखल झाले ते सुद्धा तुम्ही मागे घ्याल, पण ते 40 दिवसात काही मागे घेतले नाही. मग त्याच्यात शब्द दिलेला जर पाळला जात नसेल तर मग लोकांचा विश्वास कसा राहणार? म्हणून कुठेतरी लोकांमध्ये एक संभ्रमाची भूमिका नाही तर वातावरण झालेलं आपण सर्वजण बघतो, पण त्याच्यावर मार्ग निघावा आणि निघेल अशी अपेक्षा आम्ही सर्वजण करतो. नाही फक्त एक आश्वासन देत असताना बोललं आणि बोलून तुम्ही मोकळं झालं असा विषय न करता कुठेतरी आश्वासन देत असताना काही महिन्यांचं आश्वासन देऊन त्याच्यावर योग्य प्रक्रिया काय हे सुद्धा सांगून जर तुम्ही संवाद साधला असता पहिलं उपोषण मागे घेताना तर आज ही परिस्थिती आली नसती. पण त्यावेळेस तुम्ही असेच 30 दिवस दिले, त्यात ग्रेस 10 दिवस तुम्हाला मिळाले, मग 40 दिवस मिळाले, पण त्यात काहीच झालं नाही. केंद्राबरोबर तुम्ही बोलला नाही, राज्यात तुम्ही बोलला नाही, बैठका झाल्या नाही, आणि त्यामुळे कुठेतरी लोकांमध्ये एक रोष हा वाढलेला आपण सर्वजण बघतो. पण ठीक आहे, जे झालं झालं, पण आत्ता जरांगे पाटलांची आरोग्याची परिस्थिती आणि आरक्षण हे दोन्ही मुद्द्यावर लक्ष देऊन आणि मुलांवर झालेले कारवाई हे मागे घेण्याची जरूरत आहे. सर, सर्वपक्षीय बैठकीनंतर अनेक आमदार आता आंदोलनं करत आहेत, काय वाटतं मराठा आरक्षणासंदर्भात किती दिवस लागतील? सर, 2 टाईपचे आमदार आहेत, एक सत्तेत असणार आहे, विरोधात असणार आहे. सगळे प्रामाणिकपणे तिथं आंदोलन करत आहेत, काही लोकांनी मंत्रालय बंद पाडलं, कोणी अजून काही केलं, पण ह्या सगळ्या विषयामध्ये माझं एकच मत आहे की आपण माणसं आहोत, म्हणजे आमदार माणसं आहेत, खासदार माणसं आहेत आणि आपापल्या परीने सगळेच प्रयत्न करत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये मला फक्त सत्तेत असणाऱ्या आमदारांना विनंती करायची की तुम्ही प्रामाणिकपणे लढत आहात, पण तुम्ही सत्तेत आहात, केंद्रात तुमची सत्ता आहे, राज्यात तुमची सत्ता आहे, असं मंत्रालय बंद करून नाहीतर लॉक लावून काय होणार नाही. तुमचे जे नेते आहेत, मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्याशी बोला, काहीतरी तोडगा काढा, डेलिगेशन पाठवा, याच्यावर तुम्ही प्रयत्न केले पाहिजे. एवढीच विनंती सत्तातल्या आमदारांना मी करतोय आणि आंदोलन सगळेच करत आहेत. आज ग्रामपंचायत सदस्य करत आहेत, आज सरपंच करत आहेत, आमदार करत आहेत, खासदार करत आहेत, पण सत्तेतल्या आमदारांना खासदारांना विनंती आहे की तुमच्या नेत्यांवर प्रेशर आणून ह्याच्यावर मार्ग काढण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत. थँक्यू.